哎哥，哎，मान लो नाही नाही सोबत नाही उठणार. काय झालं तुम्हाला, झोप येत नाहीये का? हो नाही, जरा पाठ दुखती. हा सटे झोपल्यानंतर असंच होणार ना. पण मला सवय आहे त्याची. थांबा ना, ना तुमच्यासाठी गादी आणते. हो नको नको, गादी नको, मला चटईवर झोपायची सवय. हा मग ना मी गालीचा आणते. मालक यातलं कुठला गालीचा हवा सांगा. नाही हो, यातला कुठलाच गालीचा नको, कारण हे गालीचे तुम्ही कोणाकडनं तरी आणलेत ना, तसं नको मला. त्यापेक्षा ना मला आणि शोभाला आमच्या लग्नात एक गालीचा गिफ्ट म्हणून मिळाला होता, तो माळ्यावर कुठेतरी ठेवला असेल, ते सकाळी काढूया. आऊ दे कशाला, आताच काढूया ना. मी काढते. हा गालीचा? हो. हा तर लई खराब झालाय. तो वापरला नाहीये ना, तो माळ्यावर ठेवून ठेवून खराब झालाय. मग मी एक काम करते, मी आता तुम्हाला मस्त करून देते, म्हणजे तुम्हाला याच्यावर झोपता येईल. हा उद्या सकाळी आपण काय ते करूया, तुम्ही जा आता प्लीज. बर जाऊ दे. मालक हे घ्या, हे लावून झोपा. मालक तुमची पाठ बरी आहे का? आता बरी आहे, नाही दुखत. मालक तुमची पाठ आता कधी बी नाही दुखणार. तुम्ही कामावर न येईपर्यंत ना मी हा गालीचा नीट करून ठेवते. मालक हा गालीचा केवढा फाटला आहे. हो असू दे असू दे, काही हरकत नाही. कशाला काढला तो गालीचा, किती घाणेरडा झाला. तुला माहितीये ना मला घरामध्ये घाण आवडत नाही, फेकून देतो. अहो ते फेकायचं कशा पाई, मी नीट करते ना. असं नीट करीन की समजे बघतच बसतील. आधी घरातली काम कर, मग त्या गालीच्याकडे बघ. तुझं काय कामावर नाही जायचं? निघालोच आहे. मग जा ना. निघतो. येतो हा शोभा. मी जरा त्या गालीच्याकडे कमी लक्ष दे आणि घरातल्या कामांकडे बघ जरा. आणि हे बघ तुला जरा कुठेतरी लपवून ठेव, कोणी बघितलं ना तर नाव ठेवती. नाही तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आणि इतकं मस्त नीट करीन ना की लोक नाव काढतील. बघू मी आले जरा आईकडे जाऊन येते. हाय मालकांचं गालीचा आहे ना, मी आज सोन्याच्या धाग्याने शिवीन. मस्त झाला हाय. काय झालं ग, आज थोडी थकलेली दिसते.
काय नाही ग, रोजची घरची काम उरकून ऑफिसला यायचं खूप थकायला होत. मुलांच्या शाळेची तयारी, यांचा डब्बा, घरातली इतर काम, सगळी कामं करता करता नाकी नऊ येतात. कधी कधी तर असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं थोड्या दिवसांसाठी. अगं पण ही सगळी कामं टाकून पुढे जाताही येत नाही ना. आणि सगळ्यांचे नवरे कुठे, म्हात्रेंसारखे असतात, बायकोचा शब्द झेलणारे. पण खरंच नशीबवान आहेत मिसेस म्हात्रे. अगदी खरं बोललीस हा, असतं एकेकाचं नशीब. बिया तुला सांगू, आमच्या घरी जेवण झाल्यावर जेवणाचा ताट सुद्धा उचलून ठेवत नाहीत, मग कसा वेळ मिळणार? आपण एक गेट टुगेदर करूया का? हो, काय विजय मॅडम? हो चालेल ना. पण कोणाकडे करायचं? बिया, ए बाई माझ्याकडे नको, मलाच सगळी काम करावी लागतात. माझं पण तेच आहे ना, मलाही काम करावे लागतील. माझंही तेच. म्हात्रे हो, आपल्या बुटीकचं छोटस गेट टुगेदर करूया का? हा करूया ना, चांगली आयडिया. कुठे करूया? आपल्या बुटीक मध्ये? तिथे? नाही नाही, बुटीक मध्ये नाही. मॅडम कसे अलाव करतील ना आपल्याला. म्हात्रे हो, तुमच्याच घरी करूया ना आपण. अग उगीच कशाला त्याला त्रास. विजय मॅडम तुम्ही थांबाव. नाही म्हणजे म्हात्रे, जर आमच्या घरी केलं ना पार्टी तर आम्हाला तिघींपैकी कुणाला तरी एकीला काम करावं लागेल, म्हणून तुमच्याच घरी करूया. हा पण तुम्हाला चालेल ना? चालेल चालेल. बघितलं विजय मॅडम, मला माहिती होत म्हात्रे आपल्याला काही नाही म्हणणार नाहीत. म्हात्रे मग ठरलं तर. पण अंजू हा, तो महागातला फोन घ्यायला हवा होता. मी म्हणत होत चांगली रंगली असते आलं की नाही. अहो असं काही नसतं, जिच्यावर नवऱ्याचं प्रेम जास्त असतं ना तिची मेहंदी जास्त रंगते. आणि माझी मेहंदी जास्त रंगणार कारण राहुलचं माझ्यावर खूप प्रेम आहे. अख्ख्या चाळीला माहिती. आमच्या यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. मला असं वाटत. तुला नाही वाटत म्हणजे? नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं वहिनी, म्हणजे असेल ना मदन भाऊजीचं तुमच्यावर जास्त प्रेम, पण राहुल जेवढं माझ्यावर प्रेम करतो ना तेवढं कुणीच कुणावर प्रेम करत. कसं म्हणू शकते संजू? हा तुला काय माहित माझ्या नवऱ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, बघूया कोणाची मेहंदी जास्त रंगते. लागली का पैस? हा चल लागली पैस, बघूया कोणाची मेहंदी जास्त रंगते. ठीक आहे चालेल, बघूया बघूया कोणाची रंगते. काय 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 कसली पैस? अहो वहिनी कोणाची मेहंदी जास्त रंगते याची पैस लावली आम्ही. त्यात काय, जिची मेहंदी महागातली ती जास्त रंगणार. वहिनी नाही, जिच्यावर नवऱ्याचं जास्त प्रेम असत तिची मेहंदी जास्त रंगती. अंजे असं काही नसतं का? मला वाटलेलं वहिनी तुम्हाला. काय काय मला वाटलंच होत तू तोंड उचकटणार. आता बोलशील ना वहिनी, तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेमच नाही, तुमची मेहंदी रंगणारच नाही. आता बघ, मी मेहंदी लावून पण दाखवते आणि तुझ्यापेक्षा जास्त रंगेल सुद्धा. नाव नाही सांगणार नाही शोभा मात्रे. मी काय बोलले का? मी काय बोलले तरी का? नाही नाही, पण तुझ्या मनात तेच होत ना. हा ठीक आहे ना वहिनी, बघूया ना कोणाची मेहंदी जास्त रंगते. लागली का पैस? लागली पैस. लागली पैस. आज रात्री आपण सगळ्यांनी आपापल्या नवऱ्याकडून मेहंदी काढून घ्यायची. चालेल चालेल. पण तुम्ही तर महागातली मेहंदी आणणार, मी समजा स्वस्तातली आणली तर तुमची जास्त रंगणार ना. मग कसं ठरवणार कसं? ठीक आहे आपण सुट्टी मेहंदी लावू. चालेल चालेल, मी आताच राहुलला फोन करते आणि आपल्यासाठी सुट्टी मेहंदी मागून घेते. सोबतही लवकर या, मी गालीचं कसं केलंय बघा. आले आले, राहुलने मेहंदी आणली ना की हाक मार म्हणा. बघू बघूया चला. पैस घालूया. काय केलं गालीच्याच? काही बघा तर तुम्ही. हा कोणाचा गालीचा आणलास?
अहो कोणाचं काय, आपलाच गालीचा हाय. आपला होय भानू. अगो हा केवढा वेगळा दिसतोय, नवीनच वाटतो हा. मग मी तुम्हाला म्हणाले होते ना, माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आपला जुना गालीचा होय, आपलाच गालीचा हाय. बर आई, याला आता गुंडाळून ठेवू नको, असाच राहू दे. मस्त दिसतोय, दिसत सगळे आता वय. मी आता गालीचा गुंडाळून तिथं ठेवला होता, मग इथं कसा आला? तिथं होता मग इथं कम्याच ठेवला. काय ग, कसला विचार करतेस? नाही कसला नाही. जा जा, आईकडे काही काम असतील ते करून घे जा. वय माझ्या गालीचा. मोन्या, भानूने काय मस्त रिपेअर केलाय ना रे गालीचा. असं वाटत आत्ताच दुकानात नवीन नवीन आणलाय. काय भाऊ आहे मस्त एकदा. शोभा, हे मग बरोबर झाले का? आणखी पाणी टाकू? आणखीन पाणी कशाला, पातळ करायचं का? नाही विचार ना. नीट मिक्स केलंस ना? हो. छान पैकीचा कलर आला पाहिजे मेहंदीचा. अहो ताई, तुम्ही काळजी करूच नका, मालक मेहंदी लावतात ना म्हणजे रंग येणार. शोभा, तुम्हाला आधी कळवलं असत तर मीच मेहंदी घेऊन आलो असतो. अरे कशाला, अरे कधी नव्हे ते अंजलीकडनं काहीतरी फुकट मिळते, नेहमी आपल्याकडनंच मागून नेत असते. आणि आधी कळवलं का? आधी कळवलं, तुम्हाला आधी कळवलंच का? काय त्या ऑफिस मधल्या बायका घरी येणार आहेत ते? सोबत त्यांना नाही म्हणणं मला नाही जमलं. अरे तुझ्या या स्वभावामुळे ना सगळेजण तुला वेड्यात काढतात. आता उद्या जा आणि त्यांना सांग की मला नाही जमणार, तुम्ही येऊ नका. सोबत भांडू नका ना, नाही तर मेहंदी रंगणार नाही. तुम्ही मेहंदी काढा, आम्ही त्यांचा पाहुणचार करू. चल काढ आता. अरे तिथे नको ठेवू, डाग पडेल. खरं बोललं ते मग रंगली पाहिजे चांगली मेहंदी. हा नीट काढा, प्रेमाने काढ. हो हो काढलं काढलं. शोभा, वाटी तिथे कोणी ठेवली? तिथेच होती. नाही ग, मी इथे ठेवली होती, तिथे कशी काय गेली? मोन्या काढ ना लवकर, मला झोप येते. हो काढतो काढतो. सोबत सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या, अजून काय काम आहे का? हा अगं, आई झोपली नसेल ना तर माझा मोबाईल झाले तिच्याकडे. जा ना घेऊन ये. आणते नीट रे, गोल गोल कर नीट. काय गोल कसं आलंय बाय? नाही बरोबर आहे. लवकर काढे, मला झोप येते. काढतो ना. रंग होतोय साधी मेहंदी काढता येत नाही तुला. ही साधी अंजू, अवघड मेहंदी पुस्तकात तीच साधी. अंजू, आणि कोणाची मेहंदी चांगली आहे याच्यापेक्षा कुणाच्या मेहंदीला जास्त रंग आहे असं चॅलेंज आहे ना? सत्तू नीट काढ. अरे वा, मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चाललाय. हा हा भानू, तुला काढायची मेहंदी? काय ते काय बी झालं ना तरी मालकांनी काढलेली मेहंदीच रंगणार. उद्या कळेल ना, उद्या बघू आपण. घाबरू नको,
मोहनीच्या मेहंदीला रंगच येणार नाही. मी त्याला डुप्लिकेट मेहंदी दिली. नाही काय नाही शोभा, नीट झोप. हो खराब पण नको गालीचा. नाही अरे बा, सकाळी उठलास ना की तो गुंडाळून ठेवू नको, तसाच राहू दे. हो शोभा. खराब झाला तर याद राख. नाही शोभा. शोभा ताई, मी म्हणाले होते ना तुमची मेहंदी रंगणार म्हणून. मालकांचं लई प्रेम आहे तुमच्यावर. पाहिज आता मीच जिंकणार. त्या माधुरी आणि अंजलीला दाखवून आले. थांब जरा. हो अंजय मालक चल. माधुरी आओ. नको तू आता उठलो. आओ असं काय. आता चल अंजय बाहेर. अंजय बाहेर लवकर. माधुरी माधुरी लवकर इकडे. वहिनी काय झालं? हे थांब ना, माधुरीला येऊ दे ना. माधुरी काय झालं वहिनी? हे बघा मेहंदी मस्त रंगली ना. तुमची दाखवा. अगं बघू ना. तसं नारा द्या. आता गुदगुल्या करे ना. दाखव अवंजली ताई. दाखव की दाखव ना. दाखव दाखव. खरंच गुदगुल्या करे ना. नको. हे बघा. लावली होती पण ते झालंच नाही. थांब जरा. थांब थांब थांब. कुठे जाते? मेहंदी दाखव ना. राहू दे ना. दाखव ग मेहंदी दाखव. अगे काय अंजेच्या हातावर मेहंदी काढून बाकीचे केस ना फासलीस की काय? मालकांना डुप्लिकेट मेहंदी दिली ना तुम्ही. दुसऱ्यांसाठी खड्डा खणला ना की आपणच त्यात पडतो. अहो कशी आहे माझी मेहंदी? मस्त रंगली ना. हो शोभा. मीच पैसे जिंकले. माझ्याच नवऱ्याचं जास्त प्रेम आहे माझ्यावर. हो मी आईला दाखवून येते मेहंदी. मालक तुमचे तर पाठ दुखत नाहीये ना? नाही छान झोप लागली. मी तो त्या गालीच्यावर नुसतं असं पाठ टेकली आणि डोळा कधी लागला कळलंच नाही. अहो तो गालीचा मस्तच आहे. तुम्ही ना रोज आता गालीच्यावरच झोपत जा. हा